पुणे प्रकल्पातर्फे मानाचा युवा पुरस्कार जाहीर झालेला आहे. डिसेंबर 2019 रोजी आयोजित युवा प्रेरणा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात 6 जणांना स्वयंप्रेरित म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीच्या निमित्ताने जावळी तालुक्यात संदीप परामणे यांचं सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संदीप परामणे यांचा लोकाभिमुख कार्याची दखल घेत स्नेहालय संचलित स्नेहदार पुणे प्रकल्प या संस्थेने परामणे यांना पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. संदीप परामणे यांनी जावळी तालुक्यासह वाई महाबळेश्वर सातारा या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून व स्वर्गवासी अभयसिंह राजे भोसले स्पर्धा परीक्षा ग्रंथालय यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम मोफत प्रशिक्षणाची सेवा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर लोकसेवा आयोगाची पुस्तके व नोट्सही उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू केले आहे. या कार्याची दखल घेत स्नेहालय संचलित स्नेहदार संस्थेने संदीप परामणे यांचा गौरव करण्याचे नियोजन केले आहे. या निवडीने सातारा जावळीचे विद्यमान भाजपचे खासदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे नेते मदनदादा भोसले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांसह सर्व पक्षीय नेत्यांनी संदीप परामणे यांचं अभिनंदन केले आहे. डिसेंबर 2019 रोजी आयोजित युवा प्रेरणा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात 6 जणांना स्वयंप्रेरित म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीच्या निमित्ताने जावळी तालुक्यात संदीप परामणे यांच्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोकाभिमुख कार्याची दखल घेत स्नेहालय संचलित स्नेहदार पुणे प्रकल्प या संस्थेने परामणे यांना पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. संदीप परामणे यांनी जावळी तालुक्यासह वाई महाबळेश्वर सातारा या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून व स्वर्गवासी अभयसिंह राजे भोसले स्पर्धा परीक्षा ग्रंथालय यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम मोफत प्रशिक्षणाची सेवा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर लोकसेवा आयोगाची पुस्तके व नोट्सही उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू केले आहे. या कार्याची दखल घेत स्नेहालय संचलित स्नेहदार संस्थेने संदीप परामणे यांचा गौरव करण्याचे नियोजन केले आहे. या निवडीने सातारा जावळीचे विद्यमान भाजपचे खासदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे नेते मदनदादा भोसले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांसह सर्व पक्षीय नेत्यांनी संदीप परामणे यांचं अभिनंदन केले आहे.